अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गाडखेळा तांडा येथे कोविडशील्ड लसीकरण करण्यात आले। या प्रसंगी ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्गांसाठी LED TV देण्यात आले। या प्रसंगी श्री श्याम चैतन्यजी महाराज, सरपंच शालिक पवार, उपसरपंच जगदीश पाटील, आरोग्य सेवक AS जाधव, आरोग्य सेविका ज्योतिष येदे, अशोक रूपचंद सूर्यवंशी, माजी सरपंच अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य राम राठोड, माजी उपसरपंच पती बळीराम पवार, जगदीश बैरागी, आशा वर्कर अरुणा पवार, अंगणवाडी सेविका सुनीता पवार उपस्थित होते। तर या लसीकरणाला रामलाल पवार, सुनील राठोड, बद्री पवार तसेच युवकांनी सहकार्य केले। या कार्यक्रमा संदर्भात सांगायचं म्हटलं तर ग्रामपंचायतचे जेवढे गावे थोडे कमी जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला ऐकायचं म्हटलं तर ग्रामपंचायतकडनं सहकार्य मिळत नाही। मला आज अनुदान सांगावं असं वाटतं। मी इथं आल्यापासून आम्ही शाळेला जे जे मागितलं ते त्या ग्रामपंचायतने आम्हाला घेऊ केलेलं आहे। सर्वात आधी एक भलं मोठं कंपाऊंड, तारेचं कंपाऊंड शाळेला दिलेलं आहे। त्याच्यानंतर फ्लोअर ब्लॉकचं काम दिलेलं आहे। लोक शाळेला आमच्या फ्लोअर ब्लॉक मध्ये मिळालेले आहेत। शाळेची रंगरंगोटी झालेली आहे। अशा मुलांना खेळण्यासाठी साहित्य जवळपास त्याच्यामध्ये झुला आहे, घसरगुंडी असेल, शिसो आहे, गोड आहे, नंतर लेजिम आहेत, त्याच्यानंतर डम्बेल्स आहेत, लगोऱ्या आहेत, असं वेगवेगळं साहित्य आम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळालंय। आणि त्यातच आता एक नव्याने योग वर्गांना स्मार्ट TV आणि साऊंड सिस्टीम हे पण आमच्या ग्रामपंचायतनं आम्हाला दिलेले आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि पुढे आम्हाला ग्रामपंचायत असे सहकार्य करेल अशी ह्या कार्यक्रम प्रसंगी सदिच्छा होईल। शाळा या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित आहे। आज आपल्या या लाडखेळामध्ये कोविशिल्ड वॅक्सिनचं शिबिर चालू आहे आणि त्या दरम्यान आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून दोन्ही वर्गांना 2 LCD दिल्या। त्यानंतर आमच्या सरांनी ग्रामपंचायतीने काय काय मदत केलेली हे सगळं तुमच्याकडून सांगितलं। तर त्या मध्ये सगळ्यात पहिले आमच्या ग्रामपंचायतचे जेवढे बी सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांच्या ठाण्यामध्ये आपण सगळ्यांनी अभिनंदन द्यावे। गावामध्ये या छोट्याशा गावामध्ये छान व्यवस्था देणं हे एक स्वाभिमानास्पद गोष्ट आहे आणि मी त्यांच्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करेन त्यांना असे चांगले काम करण्यासाठी खूप खूप शक्ती देऊ, जेणेकरून हे गोरगरिबांचे हे जे लहान लहान आमचे चिमुकले आहे की त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण एक असा डोळा आहे की त्यांनी आमचं पूर्ण जीवन विकसित होऊ शकतं। तर आमच्या सगळ्यांसाठी मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आज त्या प्रसंगी आमच्या या गारखेडा तांडामध्ये आज छान वॅक्सिनचा कार्यक्रम चालू आहे। तर आमचे जे डॉक्टर असतील, आमचे सिस्टर असतील किंवा आमची ऑनलाईन करणारी जी सगळी टीम आहे त्यांच्यासाठी पण आम्ही एक टाळ्या वाजून अभिनंदन। मी आरोग्य सहायक AS जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र गारखेडा अंतर्गत गारखेडा तांडा येथे सत्र आयोजन कोविड प्रतिबंधात्मक लसीचं सत्र आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठी आज सकाळी 9 सेशन आमचं स्टार्ट झालेलं आहे आणि सेशनसाठी 200 लस उपलब्ध झालेली आज या गावासाठी। या सेशनला आज सकाळीच इथले माननीय सरपंच त्याचप्रमाणे श्याम चैतन्यजी महाराज यांनी यांचा खूप मोठा सहभाग या सत्रासाठी मिळालेला आहे आणि त्यांच्या सहकार्याने आमचं सत्र आज आता या वेळेपर्यंत जवळपास 50 लस आमची देऊन झालेली आहे आणि उर्वरित जे 150 लस आहे ते आमच्या 5 आताच जवळपास आमचे पूर्ण होऊन जाईल। त्यासाठी मी आरोग्य सहाय्यक आणि माझे सहकारी श्री सूर्यवंशी भाऊ, हेदे सिस्टर,
त्याचप्रमाणे आमच्या आशा सेविका आणि ग्रामस्थ यांचं सहकार्य लाभलेलं आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।